छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपली अर्थव्यवस्था पहिल्या 2 ते 3 मध्ये असेल, म्हणजे
पाच क्रिया की कोणाचे स्वप्न माननीय नरेंद्र भाई मोदींनी आपल्याला दिले आहे. आणि आमचे लाडके नेते माननीय एकनाथजीभाई शिंदे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि आता नव्याने आमचा सहभागी झालेला अजित दादा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची ही जवळपास 1 ट्रिलियनची असेल असं घोषित केलेलं आहे. आणि जर 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर आपल्या सर्वांचं त्या दिशेने पाऊल पडणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून हा मेळावा मनोमिलनाचा मेळावा एकमेकाचं मनोमिलन म्हणलं कारण वर्षानुवर्ष आपण बघतो यावेळी म्हणून त्या आपण एकमेकाचे चेहरे बघतो. राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पद्धतीने चालायचं, आम्ही सेना तर रस्त्यावरचीच गावली सगळी, आम्हाला तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि भाजप कालच घेऊन पुढं त्याच्यामुळं आज लोकशाही लोकशाही हुकूमशाही जे काय असेल सांगणार आणि विचारायचं असं नरेंद्रभाई मोदींचं या सगळ्याच्या माध्यमातून मला वाटतं अब की बार 400 बार हे वाक्य पुढे नाहीये. आणि त्याच्यापुरत महाराष्ट्रामध्ये दादा 3 जागा कशासाठी तुम्ही नाही म्हणता मला हेच कळत नाही. आमचे मुख्यमंत्री म्हणतात की 45 बार सगळे जण म्हणतात 45 बार 48 का कशासाठी नाही. त्या 3 जागेवरती आपण सर्वजण जे काय आज मनोमिलन होत आहे मला वाटतं ह्या मनोमिलनाचा हा संदेश द्यायला पाहिजे. यावेळेस महाराष्ट्रामध्ये उर्वरित जे काय आहे उपाटाकडे दिसतोय दिसत नाही दिसतोय असं म्हणून कारण राहिला विषय पहिल्याचा काँग्रेस असेल संपलेले आणि उर्वरित राष्ट्रवादी यांना औषधालाही महाराष्ट्रातलं खासदार जाता कामा नये हा निर्धार आज आपण या व्यासपीठावर करू. आणि अशा पद्धतीचं माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या हात बळकट करण्याचं काम महाराष्ट्रात सुरुवात करू एवढा विचार देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.